निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले, आचारसंहिता देखील लागू झाली, आता प्रचाराचा धुरळा देखील सुरू होईल। वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण तासगाव कवठे माकाळ मधल्या तासगाव तालुक्यातील सावळज या गावात आलेलो आहोत आणि या गावातील लोकांच्या विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची मतं किंवा त्यांच्या मनातला जो थेट जो कल आहे तो आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, कुलनेश कुलर येवलेवाडी, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपिंग विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। तासगाव कवठे माकाळ हा विधानसभा मतदारसंघ तसा प्रचंड संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण असा मानला जातो। ह्याच मतदारसंघाने राज्याला गृहमंत्री दिला, उपमुख्यमंत्री दिला, तसेच विस पागे ह्यांच्या माध्यमातून राज्याला रोजगार हमी योजनेसारखी योजना मिळाली। त्याचबरोबर ह्याच तालुक्यातील खासदार संजय पाटील हे सांगली जिल्ह्याचं लोकसभेत नेतृत्व करतायत। हे जरी सगळं नेतेमंडळी ह्या ठिकाणचे असले तरी आपण ह्या गावातल्या लोकांचे जी मतमतांतर आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझा तुम्हा सर्वांना एक अनुक्रमे प्रश्न आहे, तो अगदी थोडक्यात तुम्ही मांडायचा एका वाक्यामध्ये, बाकीच्या प्रश्नांवरती आपण सविस्तर बोलणारच आहोत, की या मतदारसंघात म्हणजे तासगाव कवठे माकाळमध्ये नेमकी हवा सध्या कुणाची चालली आहे? कुणाची हवा आहे? धनुष्यबाण राष्ट्रवादीची हवा आहे सध्या। राष्ट्रवादी सुमंताईंची हवा आहे। शिवसेना ओनली राष्ट्रवादी। सुमंताई पाटील राष्ट्रवादी। सुमंताई पाटील वंचित बहुजन आघाडी। राष्ट्रवादी सुमंताई पाटील। सुमंताईंचं गाड्या राष्ट्रवादी महायुतीची हवा आहे। राष्ट्रवादी का वाटते? राष्ट्रवादीचीच हवा आहे असं का वाटते तुम्हाला? कारण आजपर्यंत गेल्या 35 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि आमच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये आर आर पाटलांसारखा एक दिग्गज नेता या तालुक्याने जन्माला घातलेला आहे आणि आर आर पाटलांच्यासारखा विद्वत्ता असणारा, मोठी इच्छाशक्ती असणारा, प्रबळ असा उमेदवार आमच्याकडे होता, त्यामुळे आम्ही साऱ्या महाराष्ट्राचं राजकारण करू शकलो। आज आर आर बाबांच्या माध्यमातून मोठमोठी विकासकामे या तासगाव तालुक्यामध्ये आलेली आहेत। आरपळसारखी एक जागतिक लेवलची सायपण पद्धतीनं पाणी देणारी योजना ही फक्त तासगाव तालुक्यामध्ये निर्मिली गेली। त्या ठिकाणी विसापूर पुंजीसारखी पाण्याची योजना असेल ते सुद्धा आर आर पाटलांच्यामुळं सगळ्यात कमी अवधीमध्ये, महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे या गोष्टीचं की सगळ्यात कमी अवधीमध्ये तयार झालेली ही पाण्याची योजना आहे। अशा अनेक रस्त्याची कामं असतील, देवळांची कामं असतील, शाळांची कामं असतील, असे विकास कामं हजारो कोटी रुपयेचा निधी आर आर पाटलांनी त्या ठिकाणी असला। सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपल्याकडे जर का चांगला उमेदवार त्या ठिकाणी असेल किंवा चांगला नेता असेल तर प्रशासनसुद्धा त्याच्यासमोर झुकतं। मला आठवतं आहे की बाबा अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात ज्यावेळी होते, एकनाथराव खडसे ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते, त्यांनी सुद्धा कबूल केलं की बाबा आर आर आबांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकून तासगाव तालुक्याला त्या ठिकाणी निधी घेऊन गेले। म्हणजे एवढा निधी त्या ठिकाणी आम्ही आमच्या आबांच्या ताकदीवरती तासगाव तालुक्यामध्ये खेचून आणला। आर आर आबांच्या सर्वसमावेशक विकासाच्या जोरावरती पुन्हा इथं राष्ट्रवादीच बसेल असं ह्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला का वाटतं की महायुती येईल म्हणून?
कारण गेले अनेक वर्ष बघितलं तर या भागातला तुम्ही आज 2-3 दिवस पाऊस झालेला आहे त्यामुळे सर्वांचे टवटवीत बघताय पण त्या भागातले प्रश्न अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. पाण्याचा प्रश्न असेल, रोजगारीचा प्रश्न असेल, या प्रश्नाकडे इथल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कधीही बघितलं नव्हतं. त्यामुळे या भागात सध्याच्या परिस्थिती बघितलं तुम्ही, केंद्रामध्ये सध्या NDA सरकार आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची शक्यता आहे आणि ज्याचं सरकार असेल त्या भागात विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी आमदार सुमनताई जरी या ठिकाणी काम करत असल्या, त्यांच्याविषयी जनते आदर प्रचंड आदर आहे, तरीसुद्धा या ठिकाणी एक चांगला माणूस हवा यासाठी या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल असा ठामपण सांगू. पाणी प्रश्न, रोजगाराच्या समस्या या मतदारसंघात आहे. तुमची सत्ता बऱ्याच वर्ष इथे असताना देखील ते सुटले नाहीत असं यांचं म्हणणं आहे. आता सध्या तर असं पाहायला गेलं तर वरच्या सरकारमुळेच आता इथं परिस्थिती जशी जाणवते आणि इथून पुढे ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या सुमन वहिनींच्या माध्यमातून आणि रोहित दादाच्या यांच्या माध्यमातून या पूर्ण होणार आहेत की आपल्या तासगाव कोटेमका मतदारसंघात. तर इथून पुढे अशी कोणती अपेक्षा किंवा काही न बाळगता इथून पुढे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा पूर्ण महाराष्ट्राला इथून जो आजपर्यंत दिला तोच इथून पुढे रोहित दादाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत शेजाळ देखील उभे आहेत, तर काय वाटते तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे हवं आहे? डॉक्टर गुरव त्यांचे मध्ये जे पूर आलता तेव्हा त्यांची काम करण्याची परिस्थिती एकदम व्यवस्थित होती, चांगली होती. त्या माध्यमातून आम्ही सावजमधून सुद्धा निधी गोळा करून त्यांना पूरग्रस्तांना मदत करून दिलता डॉक्टर गुरव यांच्या. ठीक आहे काय वाटते सेना येईल इथे, काय वाटते धनुष्यबाण? सर्वप्रथम मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांना, शिवसेनेचा उमेदवार अजितराव गोरपडे सरकार असतील किंवा राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील असतील, दोन्ही उमेदवारांना सावळज व सावळज पूर्व भागाच्या मतदारांच्या युवकांच्या माध्यम एक यांचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं मत आहे की सावळज व सावळज पूर्व भागाला पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा. कित्येक वर्षापासून आम्ही ऐकतोय की सावळज व सावळजच्या परिसरातील 8 गावाचा पाण्याच्या प्रश्न टेंबूमध्ये समावेश झाला आहे पण अद्यापही आम्ही गाव वंचित आहे. आता निसर्गाच्या कृपेनं आम्हाला पाऊस झाला, चांगला पाऊस झाला म्हणून अग्रणीला पाणी आले पण ह्याच्यावरच आम्ही न थांबता आमचा एक सावळज व सावळजच्या भागाचा प्रश्न म्हणून या दोन्ही उमेदवारांनी आमचा प्रश्न जो तडीला नेईल त्याच्या पाठीमागं सावळज व सावळजचा पूर्व भाग पाठीशी राहील आणि या माध्यमातून जर यांनी आत्ता शब्द दिला तर त्यांच्या पाठीमागं शिवसेना असेल, शिवसेनेच्या पाठीमागं राष्ट्रवादीने शब्द दिला तर राष्ट्रवादीच्या पाठीमागं आम्ही सगळेजण उभा राहू. युवक मंडळी, सावळज गावला परंपरा आहे. जलसंधारणाची कामं सावळजमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहेत परंतु त्याला राजकीय आडकाठी. बेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला A1 क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. त्यामुळे आम्ही आतापर्यंत थांबलोय. पाणी फाउंडेशनचं काम असेल, अग्रणा पुनर्जीवनचं काम असेल अतिशय चांगल्या पद्धतीने झालंय परंतु बाहेरून टेंबू किंवा विसापूर पुंदी कुठेही सावळज व सावळजच्या आसपासच्या 8 गावाचा समावेश व्हावा ही ह्या जागृत मतदारांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करावी. राष्ट्रवादीनं केली तर राष्ट्रवादी पाठीमागं सावळज व सावळजचा युवक उभा राहील. एवढं मी तुमच्या माध्यमातून संपेल. आजपर्यंत मी अशीच आश्वासन तुमच्याकडे येतो. आम्ही जे बोललो ते करून दाखवलंय. आज तालुक्यामध्ये 268 गाव आहेत, त्याच्यापैकी 60 गाव ओलीतखाली आलेत. आज मला सांगा तुम्ही तासगाव तालुक्याचा पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी आरफळचं योजना जोरात चालू आहे, त्या ठिकाणी विसापूरचं पाणी त्या ठिकाणी पुंजीचं त्या ठिकाणी सुरू आहे. इकडे मनरेगाचा भाग घ्या, 5व्या टप्प्यातलं पाणी सगळे मनरेगा भागाला त्या ठिकाणी गेलेलं आहे. गावांचा इथं 5वा टप्पा त्या ठिकाणी पूर्णपणे सुरू आहे. तिथनं आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाईपलाईन करून इथं पाणी आणलेलं आहे. तर पाण्याची कमतरता नाही, एक भौगोलिक कारण त्या ठिकाणी घडलं गेलं आणि त्यामुळे ही 8 गावं त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिली गेली. पण मी आश्वासित त्या तुम्हाला जाण्यासाठी करू शकतो की बाबा भविष्य काळामध्ये ज्यावेळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल त्यावेळी पूर्ण ताकदीने ह्या योजना पूर्ण करण्यात येतील. भैयांना माझा एक प्रश्न आहे.
सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची असताना 15 वर्ष तुम्ही सत्तेत होता, तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही, आग्रहण भरमाई करू शकला नाही, 5 वर्ष ह्या सरकारने युतीच्या सरकारने सुद्धा आपण आता करू शकले नाही, म्हणून आमचा हा प्रश्न आहे। तळमळीनं पोटतिडकीनं का बोलतोय की सावळच्या भागाचा प्रश्न मिटवा, तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सत्तेत असतानाही तुम्ही प्रश्न मिटवला नाही। आम्ही प्रत्येक विधानसभेला असू दे लोकसभेला एकच ऐकत आलो की टेंभूमध्ये सावळज व सावळसह 8 गावांचा समावेश झाला आहे, परंतु अद्यापही समावेश नाही। सिद्धेश्वर मंदिराच्या चौकात ह्याच ठिकाणी एक सभा झाली होती सावळज नळ प्रादेशिक पाणी पुरवठ्याची, त्यामध्ये स्वर्गीय आरारबांनी हीच घोषणा केली होती की 8 गावांचा समावेश झालाय। दुसरी महादेवाच्या मंदिरासमोर एक सभा झाली होती विसापूर पुंडी पाणी योजनेचं, गुलाल सगळ्यांनी लावला गेला, त्यावेळीही सांगितलं की 8 गावांचा समावेश झाला, परंतु अद्यापही माझ्या माहितीनुसार माहितीच्या अधिकाराखाली 8 गावांचा समावेश झालेला नाही। त्यामुळं आमची आग्रही मागणी आहे की आम्हाला फक्त पाणी द्या, पाण्यासाठी आम्ही आग्रही आहे। 8 गावांचा समावेश केला, गेल्या वर्षी पण आमच्या गावात एक मोठा बोर्ड लावला होता 8 गावांचा समावेश झाला म्हणून, कोणी केली ती पण सांग। ठीक आहे, अजून ह्या निवडणुकीला सुद्धा तोच मुद्दा यायला लागला 8 गावांचा समावेश, मग गेल्या वर्षी बोर्ड का लावला? हे पण सर्वसामान्य आम्ही काय केलं, गेल्या वर्षी लावला राष्ट्रवादीने बोर्ड लावलेला नाही, तो कोणी लावला काय लावला माहित नाही। सावज गावामध्ये सिद्धेश्वरला शपथ घेऊन सांगितलं होतं मी 5 वर्षात म्हणजे पाणी सावजला देण्यात येईल, पण अद्याप सावजला पाणी दिलेलं नाही। आणि जे आता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हे गेल्या 2014 इलेक्शनमध्ये सावजमध्ये आले होते, अजून तरी सावजमध्ये त्यांनी पाय टाकलेलं नाही, आणि ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत आहेत। कोण जे शिवसेनेचे उमेदवार आता आहेत ते म्हणजे इथं आमदार सुमनताईंची धाव आहे, त्यांचं चांगलं काम आहे, 5 वर्षात 90 कोटी रुपयाचं त्यांनी म्हणजे मदत केली, 100 कोटीची त्यांनी मदत केलेली आहे 2 तालुक्याला, चांगला विकास झालेला आहे। तुमचे उमेदवार निवडून येतील असं का वाटते तुम्हाला? आम्हाला असं वाटतं की आपल्या सावळमध्ये पाण्यासंदर्भात पाण्यासाठी सावळची हे होते, पाण्यासाठी तळमळ चालली आहे, पाण्याची तळमळ चालली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी 3 पक्षांनी 3 सभा घेतलेल्या पाणी परिषदेच्या, फक्त पाण्यावर राजकारण करण्यासाठी 3 पक्षांनी 3 घेतलेल्या सभा, पाणी आणतो प्रत्येकाचे एकच विषय पाणी परिषद, पण एकाही पक्षानं आजपर्यंत आणलं नाही। गावची अवस्था इतकी बिकट आहे की पाणी पिण्यासाठी लोकांना तळमळ लागतं आहे, कूपनलिकेत पाणी नाही, कुठलीही शासकीय योजना आणायची म्हटलं तर 200 फुटाच्या खाली कूपनलिकेला परवानगी नाही, त्याच्यामुळे पाणी कुठलेही कूपनलिकेला नाही, लोकांना वणवण पाणी व्यवस्थित मिळत नाही वेळेवर। आज ग्रामपंचायतीची अवस्था अशी आहे की वेळेवर ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा होऊ शकत नाही, 7-7 ते 8-8 दिवस लोकांना पाणी मिळत नाही। याची अवस्था अशी आहे की यांच्या ज्या योजना आहेत त्या टेंभू योजना किंवा महिषा योजना किंवा या ज्या पुंधी योजना आहेत त्या या योजनात नुसत्या कागदोपत्री आहेत, पण पूर्णपणे क्षमतेने पाणी आलेलं नाही। तासगाव कवटे मंगामध्ये आता सुमनताईंची झाव आहे, कारण सावज पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न म्हटलं तर आराबांनी 275 कोटी एका वर्षात स्कीम पूर्ण करून सावजला पाणी द्यायचा प्रयत्न केला, आणि जे म्हणतील की विसापूर पुंती योजनेतनं जे आता जे उभा राहिलेले सरकार आजरा गोरपडे सरकार, त्यांनी मागल्या वेळी इथं फक्त भाषण करून सांगितलं की ह्याच्यातनं उंदरण घुशी खेळतील, पण त्याच ह्याच्यातनं भाजपवाल्यांनी 3 ते 4 वेळा पाणी आणून खासदारकी असेल, मागचे आमदारकी असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, या टायमाला यातून पाणी सोडून यांनी इलेक्शन जिंकलेले आहेत, आणि आत्ता सिद्धेश्वराच्या कृपेने पाणी आले म्हणून त्या स्कीममधनं पाणी सोडलं गेलं नाही, नाहीतर आत्तासुद्धा त्या स्कीममधनं पाणी घेऊन ह्यांनी त्या मताचा जोगा मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता। तुम्ही एक तरुण देखील आहात, मला अजून तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की पाण्याचा प्रश्न हा प्रचंड ज्वलंत आहे आणि प्रचंड महत्त्वाचा आहे, परंतु ह्या पलीकडे कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत? या मतदारसंघात तसा म्हणायला गेला तर एक पाण्याचा प्रश्न आणि दुसरा रोजगाराचा प्रश्न आहे। खरं सांगायला गेलं तर आज वहिनीच्या माध्यमातून रोहितदादा पाटलांचं वय बसत नसल्यामुळं एक वहिनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात रोहितदादा पाटील भविष्यात तुम्हाला ते आमदार पाहिजे, भविष्यात तेच आमदार असणार आहेत आमच्या मतदारसंघाचे, आणि येणाऱ्या काळात युवकांचा जनसंपर्क जर त्यांचा बघितला, येणारं संघटन कौशल्य जर बघितलं, आज युवक त्यांच्याकडनं काय तर आपल्याला काय तर अपेक्षा आहे, आज खरं सांगायला गेलं तर आज आपला वडीलसुद्धा आपला ज्या टायमाला मुलगा सांभाळत असतो त्या टायमाला ह्यो भविष्यात आपल्याला काय तर करेल, आपल्याला हातभार लावल ह्या कारणानं तो सांभाळत असतो आपला मुलगासुद्धा, अशाच कारणानं रोहितदादा पाटील येणाऱ्या भविष्यकाळात ह्या युवकांना एक प्रेरणा देतील, आणि युवकांच्या हाताला रोहितदादा पाटीलच काम देऊ शकतात एवढा ठाम विश्वास मला आहे। त्यांनी भविष्यातलं देखील सांगितलं की भविष्यात रोहित पाटील आमदार होऊ शकतात,
तर काय कसे अर्थाने तुम्ही पाहता या गोष्टीकडे? अतिशय उमदे नेतृत्व आहे, आम्हालाही मान्य आहे, आम्हीही स्वीकारतो त्यांना, परंतु सर्वसामान्य प्रश्नांच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. तिथपर्यंत त्यांचं अजून म्हणजे लहान असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते एवढा मोठा घास घेतील का नाही मी सांगत नाही, परंतु भावी पुढची नीती पुढच्या वेळ ठरवेल, परंतु सध्या तरी कसं आहे त्यांनी जर आता त्यांनी सांगितलं की काय घास घेतील का नाही, त्यांची आत्ता जर सांगितली तर त्यांची दवाखान्याची कामं असतील, ॲडमिशनची कामं असतील, त्यांच्या परीनं जितकी कामं होत जातील, पाणी प्रश्नासाठीसुद्धा आम्ही विसापूर पुंजीसाठी शशिकांत शिंदे साहेबापासून स्वतः रोहित दादा आदरणीय सुमनताई इथली सर्व शेतकरी घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांपात्र गेलेलो आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर कुणीही शंका व्यक्त करावी असं काय होणार नाही. काय होईल या मतदारसंघात? त्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वहिनींचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी 5 वर्षात इतकी कामं केली, 100 कोटीचा तासगाव तालुक्या कवठेमंगा तालुक्यासाठी निधी आणला आहे. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, इथून पण राष्ट्रवादीच बसली 100%. का तुम्हाला वाटते म्हणजे आता तुमच्या महायुतीमधले जो घटक पक्ष आहे शिवसेना, त्या पक्षाचे उमेदवार या मतदारसंघातून उभे आहेत आणि या ठिकाणी जर पाहिले तर विद्यमान आमदारांना आव्हान देऊ शकेल असं का तुम्हाला वाटतं? कारण असं आहे की तुम्ही आता गेल्या 5 वर्षात जर बघितलं, आव्हानच्या नंतर जर बघितलं तुम्ही, सुमनताईंच्या विषयी या मतदारसंघात आदर प्रचंड आहे, परंतु कामाचा आवाका जर तुम्ही बघितला तर एक महिला आमदार म्हणून त्यांना तेवढ्या मर्यादासुद्धा आहेत आणि या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर काम केल्याशिवाय इथले प्रश्न सुटणार नाही आहेत. आणि हे कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात? मी तुम्हाला सांगितले ह्या पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो इथला आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. जर पाण्याचा प्रश्न सुटला तर इथल्या तरुणांच्या हातात रोजगाराचा प्रश्न सुटतोय, त्यामुळे हे दोन प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, पाणी आणि रोजगार. पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे. विसापूर पुंजीची योजना सांगतो की नाही, जागतिक रेकॉर्ड आहे, 275 कोटीची योजना त्या आम्ही पूर्ण केली. वर्षातनं 3 वेळा ते सिद्धवाडी तलाव भरण्यात येत होता, परंतु शासनाचं उदासीन धोरण, यांच्याकडे वीज बिल भरायला आणि पाणीपट्टी भरायला पैसे नाहीत. हे सरकार काय म्हणतंय, तुमचं तुम्ही शेतकऱ्यांच्याकडून भरा. यांनी डायरेक्ट सांगितलं वरनं तहसीलदारला की शेतकऱ्यांच्या सातबारावरती त्या ठिकाणी तुम्ही नोंदी चढवा. बाबा सातबारा उतरावं ते हे चढवा, तू बोजा चढवा, आमच्याकडे पैसे नाही सरकारकडं. आज हे लोकप्रतिनिधी थांबकावून सांगतात की बाबा आम्ही कामं केले, मग हा बोजा कोण, पैसे कोण भरायचं वीज बिलाचं? 2 वेळा आत्ता माझ्या मित्रांनी सांगितलं की सुमनताईंविषयी प्रचंड आदर आहे. निश्चितच सगळ्या जनतेमध्ये सुमनताईंविषयी आदर आहे, परंतु मित्रांनी सांगितलं की त्यांच्याकडून कामं झाली पाहिजेत. आज तुम्ही माहिती घ्या की सुमनताईंचा जो आमदार फंड आहे, 100 कोटीची विकास कामं त्यांनी या ठिकाणी केली आहेत. पूर्ण आमदार फंडातला सर्व निधी त्या ठिकाणी त्यांनी खर्ची टाकणाऱ्या त्या महिला आमदार आहेत, एकमेव महिला आमदार आहेत त्या, त्यांनी पूर्ण निधी खर्च केलेला आहे. दुसरा तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही सांगितलं की पाण्याच्या प्रश्नाव्यतिरिक्त तुमचा दुसरा प्रश्न काय, तर दुसरा महत्त्वाचा तुमचा मुद्दा जर तुम्ही सांगितला तर बेरोजगारी. बेरोजगारीच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं, स्वर्गीय गृहमंत्री आराराबाग त्या ठिकाणी गृहमंत्री पदावर असताना पोलीस भरतीची तुम्ही आकडेवारी करा. सामान्यातला सामान्य नागरिक, गरीबातला गरीब मुलगा, त्या ठिकाणी पोलीस भरती पारदर्शकपणे या ठिकाणी झालेली आहे. आजपर्यंतच्या मागच्या या इतिहासामध्ये तुम्ही काढा की या 5 वर्षात किंवा त्या टर्ममध्ये किती पोलीस भरती झाली, शासकीय नोकऱ्या किती लागल्या, त्या शासकीय नोकऱ्याची तुम्ही आकडेवारी द्या आणि मागची टर्म जी आहे त्या टर्मातली तुम्ही आकडेवारी द्या आणि त्यानुसार तुम्ही ठरवा की आता जी बेरोजगारी किती आहे, सरकारनं किती बेरोजगारी वाढली. रोजगाराच्या बाबतीत हे सरकार यशस्वी ठरले. येतो तुमच्याकडे काय होईल या मतदारसंघात? परिवर्तन झालं पाहिजे आणि महागाडीचा का परिवर्तन झालं पाहिजे असं का वाटते? कारण का झालेल्या आतापर्यंत कल्प खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला खासदार संजय काने यांना चांगला इथून प्रतिसाद मिळालेला आहे आणि येणार एक भावी पिढीत ते काम करू शकतील. खासदार संजय काका पैरा फेडतील का? पैरा फेडणार 100% असे आम्हाला आदेश आले. आदेश आलेत तुम्हाला? आदेश आलेत. बरं ठीक आहे ठीक आहे. आतापर्यंत आपल्या आव्हाने पाईपलाईन वगैरे तळ्यात आणून टाकले, त्यानं काकाने वर्चस्व केलं. बरं त्यांनी बी नाही, पण काकाने पाईपलाईन केली, आपल्या आव्हाने पाईपलाईन केली, पाणी त्यात आणून सोडलं. कर्जमाफी सगळे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 32,000 कोटी रुपयाची यांनी सांगितली कर्जमाफी केली, पण त्याला तत्वतः मान्यता, त्याला अनेक अटी घातल्या गेल्या, परंतु शरद पवार साहेबांनी 2009 साली 73,000 कोटीची कर्जमाफी त्या ठिकाणी बिना अटीची बिना शर्तीची केली. त्याला दानत होती, एवढा मोठा नेता आमच्या पाठीमागं होता.
म्हणून ते घडलं गेलं. परंतु आजकाल नुसत्या फुलतापा देण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. मेक इन इंडियाचं काय झालं त्या ठिकाणी, किती लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला हे मला त्यांनी आत्ता सांगावं. आत्ताच विचारूया आपण. थांबा एक मिनिट. मला सर्वप्रथम सांगायचं आहे की युतीच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे कामं झाल्यात. कृषी विभागामार्फत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हजारो शेततळी ह्याच्यापूर्वी आघाडी सरकार असताना गावात 2 किंवा 3 शेततळी मंजूर व्हायची, आता हजाराची लिस्ट तालुक्याला लागते. तालुका कृषी विभागाला ट्रॅक्टरसाठी हजारो लोकांची यादी तयार आहे. शेततळ्याच्या मार्फत कागदाच्या मार्फत किती जणांना कागद असू द्या, शेततळे असू द्या, ट्रॅक्टर लोकांना अवजार सगळे युतीच्या काळात जे रेखा ह्या अगोदर केंद्रित व्हायचं, थोड्या लोकांना मिळायचं, त्या युतीच्या सरकारमध्ये आता विकेंद्रीकरण झालेलं आहे. अतिशय म्हणजे सर्वसामान्य ऑनलाईन असल्यामुळं कुणालाही तिथं काही करता येत नाही. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या पारदर्शकतेचे नमुना आहे. आपलं सोडत निघाली जाते, सोडती मार्फतच शेततळे असू द्यात, कागद असू द्यात, सगळे ह्या प्रकारे. त्यामुळं पूर्ण युतीचं सरकार हे पारदर्शक आहे आणि त्यामुळं मी निश्चिंत आहे की तासगाव कवटेमा काळ मध्ये परिवर्तन हे होईल. सर मला सांगायचं आहे, आमच्या त्या सहकाऱ्यांनी सांगितलं ऑनलाईन आहे पारदर्शकता आहे. पीएमसी बँकेत ना ही ऑनलाईन पारदर्शकता हीच का? पीएमसी बँकेत ना माझ्या खात्यावरचे पैसे मला किती काढता येतात? फक्त 2000. आता तत्पूर्वी 8 दिवसापूर्वी त्यांनी 10,000 मुदत दिली. काय आहे हे पीएमसी बँकेतलं? स्वतःचे पैसे स्वतः काढता येत नाहीत. ही ऑनलाईन ही पारदर्शकता. कोटी रुपये करून बांधू शकता तुमच्या पंतप्रधानांच्या राज्यामध्ये. गुजरातला तुम्ही वल्लभभाई पटेलांचं स्मारक त्या ठिकाणी बांधू शकता. 3200 कोटी रुपये तुम्ही खर्च केले. महायुतीच्या काळात जनता समाधानी आहे, त्यामुळे पुन्हा सरकार येणार. महायुतीच्या काळामध्ये जनतेचं पूर्णपणे समाधान होईल असं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार. कुणी काही सांगितलं तरी महायुतीचं सरकार येणार. मिलिंदा कुठे? एक मिनिट परत मी येतो तुमच्याकडे. येतो ना बाबासाहेब आंबेडकर. आपण हे विविध पक्षातले पदाधिकारी व मतदारांच्या प्रतिक्रिया घेतो, परंतु पत्रकारांच्या म्हणजे पत्रकार हे सगळीकडे फिरत असतात, विश्लेषण करतात, त्यांचं आकलन असते, अनेक लोकांशी ते भेटीगाठी घेत असतात. तर त्याचमुळे ह्याच गावातले एक महत्त्वाचे पत्रकार आहेत मिलिंद पोळ म्हणून, तर त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहे. सर काय नेमकं या मतदारसंघाच्या मनात काय चाललं आहे आता? तसं बघितलं तर स्वर्गीय आर पाटील, विस पागे, अशा मोठ्या नामवंत लोकांच्या रामानंद भारती या सर्वांच्या आणि दिनकरबाबा पाटील, या संजय काका पाटील, हे सर्व मोठे नेते, दिग्गज नेते या मतदारसंघात असल्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाला मोठा मतदारसंघ आणि महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. ज्या मतदारसंघामध्ये गृहमंत्री, उपमुख्यमंत्रीसारखी पदं घडली, संजय काकांसारखं नेतृत्व, आज 2 वेळा सलग खासदार झाले आणि मताधिक्याने खासदार झाले. या दोन्ही नेत्यामुळं तालुक्यात नेतृत्वाची पोकळी कधीच नव्हती आणि फार मोठे नेतृत्व आणि फार मोठे नेते या तालुक्यात निर्माण झाले आहेत. राहता राहिला प्रश्न विकासाचा, तर विकासाचे डोंगर कसे असतात ते तासगाव तालुका, तासगाव कोटेमंगळामध्ये बघायला मिळत आहेत. आज जे उभा राहिलेले विरोधी पक्षातले म्हणून आता जे विद्यमान आमदार सुमंत पाटील, ते राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आहेत. यांनीही पाण्याच्या माध्यमातून ज्यावेळी ते राज्यमंत्री होते जलसंधारणचे, त्यावेळी त्यांनीही कामं केलेली आहेत. स्वर्गीय आर आर पाटलांच्या अचानक जाण्यामुळे मतदारसंघाबरोबरच अखंड महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती न भरविण्यासारखी आहे. आर आर पाटलांसारखं उमदे नेतृत्व, फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेणारा पुरोगामी नेतृत्व आज या मतदारसंघाबरोबर महाराष्ट्रात नसल्यामुळे महाराष्ट्र फार मोठ्या अडचणींना सामोरे जातो. इथं आल्यापासून आपण पाहतोय की पाण्याचा प्रश्न हा प्रचंड ज्वलंत असा नागरिकांच्या बोलण्यातून येतोय, तर नेमकं आता कुठपर्यंत आले? पाणी प्रश्न हा ज्वलंत असतोच. तासगाव कवठेमांकाळ तालुका हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत तासगाव कवठेमांकाळमध्ये नेहमीच दुष्काळाचं राजकारण केलं गेलं, आजपर्यंत केलेलं आहे. आजही निवडणूक त्या भोवती फिरते, 100% फिरते गेले. पण आज सुदैवानं निसर्ग राजा अक्षरशः ह्या दुष्काळी भागावर कृपावंत झालेला आहे. चेतन तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत होतो. आम्ही स्वतः माझी 1.5 एकर बाग काढून टाकली पाण्यापासून वंचित असल्यामुळं.
पण आज गेल्या 2 दिवसात पडलेल्या एका आठवड्याभर पडलेल्या पावसामुळे नदीला पाणी आलेलं आहे, तलाव आमचे सगळे तुडुंब भरलेले आहेत. राहता राहिला पाण्याच्या राजकारणाचा विषय, तर आत्ताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की तासगाव तालुक्यातल्या 68 गावापैकी 60 गावामध्ये अर्पण असेल, ताकारी असेल, म्हैशाळ असेल या योजनांचं पाणी पोहोचलं आहे. ते स्वर्गीय आर पाटलांच्या माध्यमातून निश्चितच पोहोचलं आहे. तर त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील यांनी कृष्णाखोरी विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या भागांना पाणी मिळालं नाही त्या भागांना पाणी मिळण्यासाठी तेही प्रयत्नशील आहेत. पण टेक्निकली अडचणी असतील, सुधारित प्रस्ताव मान्यता असतील, अशा ज्या अनेक बाबी आहेत या बाबींच्या माध्यमातून कधीकधी योजनांच्या पूर्णत्व जाण्यास थोडा वेळ अवधी लागत आहे. संजय काका त्यासाठीही प्रयत्नशील आहेत, त्यांना सुमंताही साथ करत आहेत. बऱ्याचदा राजकारणात सर्व नेते मंडळींना सर्व कार्यकर्त्यांना असं वाटतं की दोन नेत्यात भांडणं होत आलेत, पण पाण्यासाठी हे दोन्ही नेतृत्व कधी कधी एकत्र आले मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. हे दोन्ही नेतृत्व पाण्यासाठी राजकारण न करता ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज लागेल त्यावेळी पाण्यासाठी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे म्हैशाळ योजना बंद असताना संजय काकांनी राजीनामा अस्त्र उगारलं होतं आणि ती योजना चालू करण्यासाठी त्यांनी स्वतः सुमनताईंना फोन करून ते बटन दाबण्यासाठी बोललं. हा या राजकारणाचा आणि ह्या तालुक्याचा इतिहास आहे की हा तालुका राजकारण करतानाही त्याचे एथिक्स आणि मॅनर्स पाळतो. कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, इलेक्शन येतील, निवडणुका होतील, जातील, पण आपापले संबंध बिघडून देऊ नका. राजकारण हा तात्पुरता विषय आहे, आपल्याला सर्वांना बॅलन्स साधायचा आहे आणि हा राजकारण तो दोन्ही नेते कुठे असतील जे आता निवडणुकीला बरे दोन्ही नेते असतील. जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की आमच्या गावाचा या 8 गावांचा पाणी प्रश्न जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तालुक्यातला रोजगारीचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी जो आमच्याशी प्रामाणिक राहील त्याच्या पाठीमागे जनता 100% प्रामाणिक राहणार आहे. आणि राहता राहिला आकलनाचा विषय, तर तासगाव कोटेमंकळामधली जनता अतिशय सुज्ञ आहे. तासगाव कोटेमंकळ जनता भूलतापाना बळी पडणारी नाही. तासगाव कोटेमंकळ मतदारसंघ काय आहे ते 2014 नरेंद्र मोदींना इथे येऊन आराबाटलांचा पराभव करण्याची इच्छा झाली पण ती शक्य झालं नाही. त्यामुळे तासगाव कोटेमंकळ जनता ही वाऱ्याची दिशे नाही. तासगावच्या जनतेचा मी एवढाच सांगू शकतो तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये, वाऱ्याचा पाण्याचा आणि तासगाव कोटेमंकळ जनतेचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. बोलणार आहे तुम्ही कोण बोलणार आहे का? नवीन कोण बोलणार आहे का? मागासारखा आपल्याला संपवायचं. नवीन कोण बोलणार आज? आज या ठिकाणी वज्रत आणि या न्यूज चॅनल मार्फत जनसभा ते विधानसभा या मार्फत आपण आज सावळस गावी आला आहात. मी एक सावळचा उल्लेख करतो की ज्या काही कल्पना आहेत त्या सावळस गावापासूनच निर्माण होतात. स्वर्गीय आर आर आबा यांची कारकिर्द सुद्धा सावळसच्या जिल्हा परिषद मतदारसंघातूनच झाली. त्याप्रमाणे विस पागे असतील किंवा संजय काका असतील, संजय काकांना सुद्धा इथूनच सावळसमधूनच त्यांना नीट भरती दिलेली आहे. तरी माझी एक इच्छा आहे या सावळसाठी की सावळसचा भावी आमदार हा सावळसचा झाला पाहिजे, एवढी इच्छा आहे. कारण सावळसच्या गावासाठी सावळसचा आमदार होणं गरजेचं आहे, एवढी अपेक्षा माझी. पुढे निर्माण होणारे नेतृत्व भरपूर आहेत, होणार 100%. काय होईल तासगाव कोटेमंकळ मध्ये? सुमन होईल. सुमन काय येतील वाटते? सुमन काय येतील वाटते? सुमनताई निवडून येतील असं का वाटतंय तुम्हाला? कारण आबांनी आजबादूर केलेली कामं, तासगाव आजबादूर सावजचा पाण्याचा प्रश्न जो होता तो आबांनी तासगाव बुंदीच्या माध्यमातून सोडवलेला आहे. परंतु काही राजकीय मंडळी काय करतात, ती श्रेय आबांना जाईल म्हणून ती योजनाच चालू ठेवायची नाही आणि लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचं, कारण ह्यांच्या दारात लोकांनी गेलं पाहिजे. पैसे शेतकऱ्यांचे, पाणी मातुर पुढाऱ्यांचं, प्रत्येकानं म्हणायचं आम्ही सोडलं लोकांना असं वाऱ्यावर सोडायचं आणि प्रत्येक वेळेला आम्ही पाणी सोडलं म्हणायचं इलेक्शनला जिंकायच्या. आता तशी परिस्थिती नाही, आता पाणी निसर्गानं दिलेलं आहे, त्यामुळे काय आता प्रश्न नाही. म्हैशाच्या पाण्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो, आराराबा असताना गेली 7 वर्ष सातत्यानं पाणी चालू होतं, 7 वर्ष. कधीही कुठल्या शेतकऱ्याला माहीत नव्हती बाबा या पाण्याला वीज बिल भरावं लागतं किंवा पाणीपट्टी त्या ठिकाणी भरावी लागते. आराराबा त्या ठिकाणी मोठे नेते होते, वरच्यावरती निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री फंडातून असू दे, दुष्काळी फंडातून असू दे, मध्ये निधी त्या ठिकाणी गोळा करायचे. परंतु दुर्दैव म्हणावं लागेल, आबा ज्यावेळी आमच्यातून निघून गेल्यानंतर, ज्यावेळी आबा आमच्यातून निघून गेले त्यावेळी ह्या जिल्ह्यातल्या 4 आमदार 1 खासदार हे स्वतःचे राजीनामे घेऊन मुंबईला गेले त्या ठिकाणी आणि कॅबिनेटच्या समोर राजीनामे त्यांनी फेकून दिले की बाबा म्हैसाळ तर त्या ठिकाणी वीज बिल आणि पाणीपट्टी तुम्ही भरणार आहात का नाही. मग मला सांगा, एवढं भाजपचं प्रस्त असताना जिल्ह्यामध्ये, एवढे मातबर नेते असताना का तुम्ही वीज बिल त्या ठिकाणी भरू शकलो नाही? का शकला नाही तुम्ही वीज बिल? मग तेवढी ताकद आर आर पाटलांच्या मध्ये होती. आर आर पाटलांनी फोन केला की पाणी चालू व्हायचं, कारण त्यांचा खमक्या नेता होता त्या ठिकाणी. आताच्या नेत्यांमध्ये आहे का तेवढी धमकच नाही? ते वर्षाला पक्ष बदलतात, संघटना बदलतात. गेल्या त्यांच्या 35 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना विचारा, त्यांनी किती वेळा पक्ष बदलला. आता ते शिवसेनेमध्ये गेलेत, एक काळ त्यांचे विकास आघाडी होते, काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं, अशा अनेक एका चिन्हावर ते कधी दोनदा लढलेले नाहीत आणि ते आता लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करतायत.
ते सांगतात की बाबा तासगाव तासगावमध्ये आमदार आहे, आपल्या गावाला कधी आमदार होणार का नाही, हा त्यांनी मुद्दा त्या ठिकाणी करून धरला आहे. परंतु लोकशाही झालेत. आत्ताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अतिशय जोशामध्ये आबांनी काय केलं, काकांनी काय नाही केलं, आजीरो गोरपडे कुठे पक्ष बदलतात, ह्या सगळ्या राजकीय स्थित्यंतराच्या गोष्टी आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. आज ज्या जोशान सांगतात की आपण अमुक केलं आणि काकांनी तमुक नाही केलं, पण मला सांगावं लागतं मित्रांनो, ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी नेते एक झालेले आहेत, त्यावेळी तुम्हाला माझ्या कुणाच्या सल्ला घेतला नव्हता. याच आर आर पाटील संजय काकांनी दोघांनी एकत्र युती केली आणि स्वतःनी तंटामुक्ती समझोता एक्सप्रेस चालवली, त्यावेळी कुठल्या नेत्याला विचारलं नव्हतं. सोसायला हे जनतेला लागणार आहे, सोसायलाही जनतेला लागणार आहे, त्यामुळे जनतेचे प्रश्न हे जनतेला सोडवावे लागतील. त्यामुळे जो प्रश्न सोडवेल त्याच्या मागेही जनता साहेब काय पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, आता एक पाऊस एक दोन चार दिवस झाला पडायला. काय अपेक्षा आहे त्या सरकारकडून, काय अपेक्षा सरकार काय, ते जे सरकार काय चालवते ते सरकारच आम्हाला देणार, बाकी काय करणार. शेती प्रश्न, कर्जमाफी असेल ह्या गोष्टींवर ते दिलं तर आम्हाला मान्यच आहे की काय आमच्या घरात नाही येऊन देणार आहेत का, ते येऊन हे करणार आहेत ना. कर्जमाफीबद्दल, कर्जमाफीबद्दल सांगायचं मगाशी राहून गेलं, पण आता तुम्ही राज्य लेवलचं विचारसाल तर राज्यामध्ये जे भाजप सरकार आहे इतका रोष आणि इतक्या भूलतापात येणारं हे महाराष्ट्र राज्यातल्या गेल्या 60 वर्षातलं पहिलं सरकार असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही. लोकांचे रोष बघितले तर लक्षात येऊ शकतं. शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्याचा माझ्या मित्रांनी सांगितलं की अमुक योजना आणल्या, एवढ्या याद्या लागल्या, निश्चितच आहे जाहिरात करण्यात हे सरकार एक नंबरला आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण या सरकारनं ज्या वेशानं सांगितलं की आम्ही ह्या पारदर्शी कारभार देईन, भ्रष्टाचारमुक्त कारभार देईन, पण जे भ्रष्टाचार राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचार म्हणून आरोप केले होते तेच नेते आज ते भाजप आणि शिवसेनेत घेऊन उभा करतात. ह्यासारखं मोठं दुर्दैव नाहीये. अपनी भैस अपने चारा. आणि दुसरी गोष्ट कर्जमाफीची, चेतनजी तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटतंय, 42,000 कोटीची कर्जमाफी झाली म्हणून ही कर्जमाफी झाली आहे सांगायसाठी ह्या शासनानं 100 कोटीच्या जाहिराती केल्या. पण या जिल्ह्यामध्ये नसेल, या गावामध्ये हाताचं बोट वर करून सांगावं की या गावात तुम्हाला कर्जमाफी मिळाली आहे का. आताच्या जर निवडणुकी संदर्भात बोलायचं झालं तर आज आमच्या भागातला मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा. आजपर्यंत नेत्यांनी कुठल्याही फक्त आश्वासनच दिली, आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन नको आहे, तर ठोस असं पाण्यासाठी काय करणार आहे असं निर्णय घ्या गेला यावाय. ज्या पद्धतीनं सावसह ही आमची 8 गावं झाली पाहिजेत ही आमच्या परिसरातील सर्वांची प्रामुख्याने मागणी. आम्हाला आता उमेदवार कोणीही असू द्या तरी काही अडचण नाही, तरी पण आमची 8 गावं राहिलेली समाविष्ट झाली मतमोजणीच्या अगोदर किंवा मतदानच्या अगोदर आम्हाला 8 गावं समाविष्ट झाली पाहिजेत, नसेल तर आम्हाला आमचं पाणी फाउंडेशनचं काम चांगलं आहे, एक नंबर. तर आज थांबा अगदी थोडक्यात, आपल्याला राशन कार्ड एकटा लोक असल्या फुकट फुटत नाही. वडिलाला पेन्शन आहे माझ्या, किती 9,000 शेअर पे होते, पण मला राहायला घर नाही, मग ही कसडे मोदीने हे सगळं सगळ्यांनी. तुम्ही आता तासगाव कवटे माकाळ या मतदारसंघातला मतदार आहे जा, तुम्ही अनेक म्हणजे असं आपण म्हणतो की खूप उन्हाळं पावसाळं पाहिले ते बाबा, तर काय वाटते काय निवडणुकीत होईल या एकंदरीत, काय अंदाज सांगता येत. तरी पण आता तुम्ही बऱ्याच निवडणुका बघितल्या, त्या बघडल्या जरी लोकांचा कौल आपणाला देत आहेत, तरी तुमचा कौल काय आम्ही बोलायच्या कण होय आधी. अरे नाही, कारण आम्ही बी संघटनेचे अध्यक्ष आहे. बरं, दबाड बोलून मला चालेल. बरोबर, तुम्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहात, तर बाबा ऐका की एक एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की ही निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे, तर ही जी 5 वर्षाची जी देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली जे ह्या सरकारने 5 वर्षात काम केले, मला प्रामुख्याने तुम्हाला असं विचारायचं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार होतं की नव्हतं. नाही नाही, कुठलं अजिबात नाही, अजिबात नव्हतं. शेतकऱ्या हिताचं नाहीच नाही ना. बरं बरं, येत्या सरकार बरं मी जलमली अस हा ही सरकार कुठलं सुधी शेतकऱ्या मागं कुठलं सुधी. बरं, काय अपेक्षा काय म्हणजे तुम्ही शेतकरी? आम्हाला तर पाणी देवानं दिलं, शेतकऱ्याला काय तर सुविधा आणि बाकीचे उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्याला जी काय आता लागते आम्हाला, शेतकऱ्याला लागते की नाही पाणी हे महत्त्वाचं. आम्हाला देवानं दिलं. बरं, अजून पाण्याची वानवा या ठिकाणी काय पाणी, आम्ही पाण्यासाठी पण बोलतो तुमच्याकडे, दुसरं काय उपाय करत नाही. आम्हाला फक्त शेतकऱ्यांना फक्त पाणी द्या, उडवले द्या पाण्यासाठी. अरे बापरे, मग तेव्हा ही पंडित योजना आलेल्या पाणी पाण्यासाठी आम्ही फार दडपडतो. आम्हाला फक्त आम्हाला तुमचं काय नको आहे, फक्त पाणी द्या.
आता पाणी देवाने दिली आता तुम्ही शिरवाडी पाईपलाईन इथे द्या सावळेला द्या किती वर्ष बंब होतो आम्हाला पाणी द्या दुसरं आम्हाला काय नको आहे पाण्याशी भांडण आमचं काय शेतकऱ्याचं वाजण आहे पाणी दिली कोणी आम्हाला पाणी कुणी काय आश्वासन वगैरे दिलेली का देतातच ना मी सभा तीन उडवली म्हणून सांगतो आबांची पाईपलाईन आटली ती मा सभा इथे सावळेला शेतकरी संघटनेने उडवले विचारा बोरा कोणी हे बोरा उडवले ना सभा हा तीन सभा उडवल्या तवाची पाईपलाईन आणल्या फुगडायला नाही तासगाव कोठे महाकाळ हा मतदारसंघ वास्तविक दृष्ट्या प्रचंड संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण असा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून राज्याला गृहमंत्री मिळाला. याच मतदारसंघातले वीस पागे ज्यांनी रोजगार हमी योजनेसारखी योजना आणली असे दिग्गज ह्या मतदारसंघातून होऊन गेले किंवा ह्याच मतदारसंघातले आता जे जिल्ह्याचे जे खासदार आहे सांगली जिल्ह्याचे ते देखील ह्याच मतदारसंघातले आहे. पण सध्या तासगाव कोवटे महाकाळच्या मनामध्ये काय आहे किंवा काय होईल 2014 निवडणुकीत भाजपनं जनतेला खोटी आश्वासन दिली फसव्या घोषणा केल्या आणि सत्ता मिळवली त्यानंतरच्या काळात आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की या आश्वासनाची कधीही पूर्तता झाली नाही समाज आणखी दुःखात घालण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात आली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. दूध दरवाढीचा प्रश्न अजून त्यांनी लोंबकळत ठेवलेला आहे. धनगर मुस्लिम लिंगायत समाजाचा आरक्षण हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर गॅस सिलेंडरचे वाढलेले दर अशा विविध समस्यांनी सामान्य माणूस भरडून गेलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आकारलेली GST आणि नोटबंदी यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या सरकारला भाजपच्या कुणी मतदान हे एवढे सगळे प्रश्न आवासून आपल्यासमोर उभे असताना जो विरोधी पक्ष म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही सत्ताधारी पक्षापेक्षा कदाचित महत्त्वाची असते तर हेच नेते पक्षांतर करतायत आयाराम गयारामांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले त्याबद्दल काय म्हणणार हे ED ची भीती गाठू घालून किंवा ज्या संस्था आहेत त्यांच्यावर काहीतरी कारवाई करतो अशी भीती घालून भाजप घेत आहे इनकमिंग करत आहे. बाबा काय होईल या मतदारसंघात राष्ट्रवादीची निवडून येणार राष्ट्रवादीची येणार काय येईल वाटते नाही पण कामच आहेत ना आव्हानच्या माध्यमातून काही कामं झाली होती काही पाण्याची स्कीम असतील बेदाण्याचं मार्केट असत आव्हानची पुण्याई राष्ट्रवादी आणि वहिनींच्या बी कामात ना वहिनीने 100 crore रुपये मतदारसंघात खर्च केलेत आत्तापर्यंत कुणाचं माहीत असू दे लग्न असू दे सगळेपर्यंत आव्हा वहिनी पोचतात त्यामुळं काय अडचण येणार नाही. तर आज सावळजवासियांनी अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्याबद्दल सगळं सर्व सावळजवासियांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.